आणि या सगळ्या संदर्भात नाशिकचे मनसे शहर अध्यक्ष यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली त्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच स्थापलं नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नवीन आदेश काढलेले आहेत तीन मे पर्यंत नाशिकमधील सर्वच धार्मिक स्थळं मग त्यामध्ये मंदिर मशीद गुरुद्वारे चर्च या सर्वांवर जे भोंगे असतील तर त्यांची परवानगी घ्या परवानगी व्यतिरिक्त जर भोंगे लावले तर ते भोंगे काढून घेतले जातील अशा स्वरूपाचे आदेश दिले आपल्याबरोबर मनसेचे शहराध्यक्ष दातीर आहेत काय सांगाल आयुक्तांचे नवीन आदेश मुळात आम्ही आयुक्तांच्या आदेशाला मानत नाही आम्हाला आदेश फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचेच आहे आणि ज्या पद्धतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या राज्याला म्हणजे राज्य शासनाला असेल पोलिसांना असेल जे काही तीन तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे तीन मेपर्यंत मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले नाही तर ज्या आवाजात मशिदींवरती भोंगे वाचतील त्याच्या दुप्पट आवाजात तिथे हनुमान चालिसा लावली जाईल आणि याच्यावरती आम्ही ठाम आहोत पोलिस आयुक्तांचे आदेश असे आहेत परवानगी नसेल आत्ता बेकायदेशीर अनधिकृत वाटत असेल तर त्यांनी परवानगी घ्यावी पण तू भोंगे हटवा असं म्हणत नाही मुळात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे की मशिदींवरचे भोंगे हे उतरवले गेले पाहिजे आणि मुळात आम्ही आदेश हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा पाळतो मानतो कारण आम्हाला आदेश फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आणि साहेबांनी जो आदेश दिलेला आहे तीन तारखेपर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरले नाही तर आम्ही जितक्या आवाजात मशिदींवरती भोंगे वाचली त्याच्या दुप्पट आवाजात तिथे हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार मग पोलीस आयुक्तांचे काही आदेश आहोत आवाजाची मर्यादा आहे भोंगे उतरावा असं म्हणत नाहीयेत मुळात आम्ही पोलीस आयुक्तांच्या आदेशाला जुमानत नाही आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो आम्ही फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश पाळतो आमच्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश हा शीर्षावंद आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच तीन मे नंतर तुम्हाला होताना दिसतो आता त्यांनी जे म्हटले की हिंदूंची मंदिरं जरी असले गुरुद्वारे जरी असले तरी त्यांनी परवानगी घ्यायची भोंगे लावण्यासाठी मुळात मग आत्ता जागा आली काय इतके दिवस सर्रासपणे अनधिकृतपणे जे काही भोंगे चाललो आहे त्याच्याकडे काय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी असं आम्ही मागच्या आठवड्यात पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं होतं का त्याच्यावरती अंमलबजावणी होत नाही तिथे तुम्ही हातबल सांगता आणि एकीकडे अशा पद्धतीने नोटिसा काढता आम्ही याच्याकडे गांभीर्याने या नोटीशीची दखल घेत नाही अजान देणं हे पारंपरिक आहे मात्र मनसे आता जे हनुमान चालिसा म्हणते ही काही मनसेची प्रथा नाही आहे परंपरा नाही आहे केवळ आणि केवळ समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा राजकीय स्टंट असल्याचं पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे मुळात मी अतिशय नम्रपणे सांगतो त्यांनी राज साहेबांचं सा भाषण नीट ऐकलेलं नाही असं मला वाटतं राज साहेबांनी सांगितलं आमच्या कुठल्याही धर्माच्या प्रार्थनेला किंवा आजानला विरोध नाही मात्र भोंग्यांमधून आजान द्यायची गरज नाही त्याला आमचा विरोध आहे तुम्हाला परवानगी नाही आहे पोलिस आयुक्त कारवाई करणार तुमच्यावर शंभर मीटर अंतरापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही मशिदीच्या मुळात पोलिस आयुक्तांनी काय आदेश दिले त्यांना काय कारवाई करायची करू द्या आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतो तीन तारखेपर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर जितक्या आवाजात मशिदींवरती आवाज होईल त्याच्या दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा तिथं लावली जाईल मग यांना काय करायचं करू द्या पण त्यामुळे शहरामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो दंगल होऊ शकते याची खबरदारी पोलिसांनी घ्यायची आहे कारण जर त्यांना सर्रासपणे अनधिकृतपणे भोंगे लावायची परवानगी देत असेल किंवा ते जर लावू दिले जात असेल त्यांचं लांगून चालन जर केलं जात असेल तर आम्हाला का विरोध करताय तुम्ही पण ही खबरदारी घेण्यासाठीच हे आदेश काढले आहेत ना की तुम्ही तिथे जाऊ नयेत तिकडे काही दंगा करू नये आमचं म्हणणं सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलं तेच मुळात पोलीस आयुक्तांना समजलेलं दिसत नाही तीन तारखेपर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरवा आमचा प्रार्थनेला किंवा अजानला विरोध नाही किंवा कुठल्या जाती धर्माला आमचा विरोध नाही सर्वच गुन्ह्या गोविंदाने नाचताय आमचे कुठलेही धार्मिक सण असो हिंदूंचे त्याला परवानगी घ्यावं लागते त्याला परवानगी नाकारली जाते आणि मग तुम्ही सर्रासपणे अनधिकृतपणे जे भोंगे चालू आहेत त्याचं काय तर ते भोंग्या आधी उतरवा हे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे आणि ते पोलीस आयुक्तांना समजलेलं मला वाटत नाही पुढची भूमिका काय आपण आमची भूमिका ठाम आहे सन्मान्य साहेबांनी ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहे आणि तो आदेश आमच्यासाठी कायम आहे जोपर्यंत म्हणजे तीन मेपर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरले नाही तर ज्या आवाजात त्या मशिदींवरती भोंगे वाजतील त्याच्या दुप्पट आवाजात तिथे हनुमान चालिसा लावण्यावरती आम्ही ठाम आहोत परिणाम काही हो एकीकडे तुम्ही मशिदीवरचे भोंगे उतरायचं म्हणता मात्र पोलीस आयुक्तांचे आदेश असे आहेत ज्या मंदिरांवर आज सध्या भोंगे आहेत ते जरी बेकायदेशीर असतील तरी ते काढले जातील इतके दिवस तुम्ही करत का होते म्हणजे एकीकडे कायद्याचं राज्य आमचं म्हणणं तेच ना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करा मग ते मस्जिद असो मंदिर असो काही असो मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे ते करताना कोणीच राज्य सरकारही दिसत नाही पोलिसही दिसत नाही म्हणूनच हे आदेश काढलेत ना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेतच हे आदेश काढले मुळात त्याच्यात जी काही चोर असते त्या पद्धतीने पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे आम्ही यांच्या आदेशाला जुमानत नाही आमच्या दृष्टीने आम्हाला आदेश फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचेच आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ठाम आहोत आम्ही कुणाचाही हो। आदेश मानत नाही आम्ही फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानतो हे नाशिकचे मनसेचे शहराध्यक्ष आहेत दिलीप दातीर त्यांचं म्हणणं आहे पोलीस आयुक्तांनी जे आदेश काढलेले आहेत त्या आदेशाला आम्ही मानत नाही भोंगे नियमित करण्यापेक्षा भोंगे काढावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्यामुळे तीन तारखेनंतर नाशिक चित्र हे स्पष्ट होणार आहे एकीकडे पोलिसांकडनं कारवाईचा बडगा उघडला जाईल आणि दुसरीकडे मनसे भोंगे उतरण्यावर ठाम आहेत कॅमेरामन मोहर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट